आज आपण पाहूया परिमेय संख्यांच्या संख्या रेषेवरील मांडणी संबंधित काही मजेशीर उदाहरणे खाली दर्शवलेल्या संख्या रेषेवर कोणत्याही दोन बिंदूंमधील अंतर समान आहे बिंदू पी आणि क्यू कोणत्या परिमेय संख्या दर्शवतात ते शोधा दर्शवलेल्या संख्यारेषेवर कोणत्याही दोन बिंदूंमधील अंतर समान आहे हे अंतर शोधण्यासाठी आपण कोणत्याही एका संख्येला त्याच्या डावीकडील संख्येमधून वजा करू जसे इथे शून्य वजा कंसात वजा एक छेद सात बरोबर एक छेद सात आहे म्हणजेच शून्य आणि वजा एक छेद सातच्या मधील अंतर एक छेद सात आहे यावरून आपल्याला हे समजते की संख्या रेषेवर जर आपण शून्यच्या डावीकडे गेलो तर संख्या एक छेद सातनी कमी होत आहे इथे वजा सहा छेद च्या डावीकडे एक छेद सात एवढे अंतर गेलो तर आपल्याला बिंदू पी मिळेल त्यामुळे हा बिंदू वजा सहा छेद सात वजा एक छेद सात बरोबर वजा सात छेद सात दर्शवेल म्हणजेच संख्या वजा एकला दर्शवेल अशाच पद्धतीने आता तुम्ही बिंदू क्यू कोणती परिमेय संख्या दर्शवतो हे स्वतः शोधा पुढील उदाहरण संख्या रेषेवर पस्तीस छेद वजा आठ दर्शवा जर परिमेय संख्येचा छेद ऋण असेल तर आधी आपण त्याला धन करतो त्यासाठी आपण अंश आणि छेद दोन्हीला वजा एक निगुणतो जेणेकरून संख्येच्या मूल्यामध्ये फरक पडणार नाही ज्यामुळे आपल्याला परिमेय संख्या वजा पस्तीस छेद आठ प्राप्त होईल वजा पस्तीस छेद आठ एक ऋण परिमेय संख्या आहे त्यामुळे त्याचे स्थान शून्याच्या डावीकडे आहे आपण वजा पस्तीस छेद आठला वजा चार पूर्णांक तीन छेद आठ अशा प्रकारे लिहू शकतो ज्यामुळे आपल्याला समजते की दिलेल्या परिमेय संख्येचे स्थान वजा चार आणि वजा पाच च्या मध्ये आहे अचूक स्थान शोधण्यासाठी आपण वजा चार आणि वजा पाच च्या मधील एकक अंतराला आठ समान भागांमध्ये विभाजित करूया तीन भाग यातील घेऊन संख्या वजा चार पूर्णांक तीन छेद आठ म्हणजेच वजा पस्तीस छेद आठ दर्शवूया पुढील उदाहरण बिंदू पी क्यू आर एस मधील प्रत्येक बिंदू तीन छेद दोन वजा चार छेद पाच दहा छेद तीन आणि वजा सात छेद चारपैकी एक परिमेय संख्या दर्शविते परंतु दिलेल्या क्रमाने नाही बिंदू क्यू सर्वात उजवीकडेही नाही आणि सर्वात डावीकडेही नाही बिंदू आर बिंदू क्यूच्या उजवीकडील सर्वात जवळच्या स्थानावर आहे बिंदू पी बिंदू आरच्या उजवीकडे आहे प्रत्येक बिंदूने दर्शवलेली परिमेय संख्या शोधा आणि त्या संख्या रेषेवर मांडा व्हिडिओ थांबवून हे कोडे स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा चला मी सांगते चला सर्वप्रथम दिलेल्या सूचनांनी बिंदू पी क्यू आर एस ला योग्य क्रमाने लावूया पहिली सूचना आपल्याला सांगते की बिंदू क्यू सर्वात उजवीकडेही नाही आणि सर्वात डावीकडेही नाही म्हणजे नक्कीच तो मधल्या कोणत्या तरी स्थानावर असणार आपण म्हणू शकतो की बिंदू क्यू एकतर ह्या स्थानावर असेल किंवा त्या स्थानावर दोन्ही शक्यतांना अशा प्रकारे दर्शवा दुसऱ्या सूचनेवरून आपल्याला समजते की बिंदू आर बिंदू क्यूच्या जवळ उजवीकडील स्थानावर आहे अशा प्रकारे आपण बिंदू आर या स्थानी किंवा या स्थानी दर्शवू शकतो तिसऱ्या सूचनेवरून आपल्याला समजते की बिंदू पी बिंदू आरच्या उजवीकडे आहे अशा परिस्थितीत बिंदू आरच्या उजवीकडे बिंदू पीला दर्शवू शकतो परंतु या स्थितीत ते करणं शक्य नाही त्यामुळे ही मांडणी चुकीची आहे आता आपण उरलेल्या बिंदू एस ला रिक्तस्थानी ठेवू शकतो ह्यामुळे आपल्याला बिंदूंचा क्रम प्राप्त होतो एस क्यू आर पी याच प्रकारे आपण दिलेल्या परिमेय संख्याही चढत्या क्रमाने मांडूया त्यासाठी आपण संख्या रेषेचा वापर करूया म्हणजेच आपण संख्या रेषेवर दिलेल्या परिमेय संख्या मांडूया तीन छेद दोन एक परिमेय संख्या आहे याला आपण एक पूर्णांक एक छेद दोन लिहू शकतो त्यामुळे याचे स्थान एक आणि दोनच्या मध्ये आहे योग्य स्थान शोधण्यासाठी आपण एक आणि दोनच्या मधील अंतर छेदा एवढ्या भागांमध्ये म्हणजे भागांमध्ये विभागूया अंश एक असल्यामुळे दोन भागांपैकी एक भाग घेऊन आपण संख्या एक पूर्णांक एक छेद दोन किंवा तीन छेद दोन दर्शवूया अशा प्रकारे आपण वजा चार भागीले पाच दहा भागीले तीन आणि वजा सात छेद चारला ला दर्शवूया परिमेय संख्यांचा क्रम आणि दिलेल्या बिंदूंचा क्रम लक्षात घेऊन आपण म्हणू शकतो की बिंदू एस परिमेय संख्या वजा सात भागीले चारला बिंदू क्यू परिमेय संख्या वजा चार भागीले पाचला बिंदू आर परिमेय संख्या तीन भागीले दोनला तसेच बिंदू पी परिमेय संख्या दहा भागिले तीनला दर्शवू शकतो तर आज आपण पाहिले परिमेय संख्यांना संख्या रेषेवर दर्शवण्यासंबंधी काही मजेशीर उदाहरणे